जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अटीतटीच्या होणाऱ्या सचिव पदाच्या निवडणुकीत कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त कोकणसात लाईव्हच्या प्रधान कार्यालय टीमच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा अध्यक्ष पदानंतर अत्यंत महत्वाच्या असलेल्या सचिवपदी कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांची देखील बिनविरोध निवड झाली. यानिमित्तानं त्यांचा कोकणसात लाईव्हच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला. कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देत देवयानी वरसकर यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संपादक सागर चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी उमेश तोरसकर आणि कोकणसात लाईव्हचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर सचिव पदासाठी कोकणसात लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांनी अर्ज भरला होता. महत्वाची पदं ही बिनविरोध होणं गरजेचं होतं, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवार उमेदवारीवर ठाम होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी कोकणसातचे संपादक सागर चव्हाण यांच्याकडे संदीप देसाई यांचा अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, एक चांगला आदर्श यातून पत्रकारांसमोर जाईल अशी विनंती केली. अन्यथा पत्रकारांमध्ये संघर्ष पेटून वितुष्ट आले असते. यासाठीच शेवटच्या क्षणी सागर चव्हाण यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप देसाई यांनी तोरसकर यांना पाठिंबा दिला, त्यामुळे अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर सचिव पदाच्या उमेदवार देवयानी वरसकर यांना पूर्ण पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा शब्द उमेश तोरसकर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. त्यानंतर भगवान लोक यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं सचिवपदी देवयानी वरसकर बिनविरोध विराजमान झाल्या. दरम्यान संपादक सागर चव्हाण यांनी देवयानी वरसकर यांना शुभेच्छा दिल्या. देवयानी वरसकर यांच्या रूपानं जिल्ह्याला पहिली महिला सचिव मिळाल्या याचा अभिमान वाटतोय. या माध्यमातून या क्षेत्रातील महिला आणि नव्यानं येऊ पाहणाऱ्या महिलांसाठी भरीव योगदान देतील असा विश्वासही व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात जिल्हाध्यक्षपद देखील महिला भूषवतील असा मानसही व्यक्त केला. सिनियर करस्पॉन्डर देवयानी वरसकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सचिवपदी अगदी बिनविरोध निवड झालेली आहे. खरं तर ही निवड ही आमच्यासाठी एकूणच आपल्या कोकणसात आणि कोकणसात लाईव्ह चॅनलसाठी एक अभिमानाची बाब आहे. आणि त्याहीपेक्षाही सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे एक महत्त्वाच्या या पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पहिली महिला पत्रकार विराजमान झालेली आहे. त्याहीपेक्षाही आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमच्या सदिच्छा ह्या नेहमीच त्यांच्या पाठीशी होत्या, यापुढेही असणार आणि एक महत्त्वाच्या पदावर आज त्या विराजमान झालेल्या आहेत आणि तेही बिनविरोध. त्यामुळे निश्चितच ज्या इथल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या ज्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर एक महिला म्हणून आणि त्याहीपेक्षाही जाऊन ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला पत्रकार आहेत, ज्या महिला या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी देखील एक असं उल्लेखनीय असं काम त्या करून दाखवतील आणि त्यांच्या कामातून निश्चितच आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या एकूणच मीडिया क्षेत्राचा अजूनही नावलौकिक होईल अशी मी या निमित्ताने अपेक्षा करतोय. आणि पुनश्च एकदा आमच्या ह्या संपूर्ण परिवारामार्फत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय मॅडम. तसं आज आमच्या अभिमानाने मान अशी ताट उंचावली आहे. तुमच्या कामातून ह्याहीपेक्षाही ती उंचावेल आणि भविष्यातील पहिली जिल्हा पत्रकार संघाची महिला अध्यक्ष असाल अशी देखील या निमित्ताने मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. या विशेष सन्मानासाठी देवयानी वरसकर यांनी कोकणसात टीमचे आभार मानले आणि आपल्या पदाला योग्य न्याय देण्याचा विश्वासही व्यक्त केला. त्यावेळी कोकणसात लाईव्हची संपूर्ण टीम उपस्थित होती.